सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी रेशमा. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये. लखीमपूर खेरी हिंसाचारानंतर देशभरात संताप व्यक्त केला जातोय. काँग्रेससह देशातील सर्वच विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झालेत. लखीमपूरला जाण्यापासून विरोधी पक्षाच्या नेत्यांना रोखलं जात आहे. या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने 43 शेतकरी संघटनांना नोटीस बजावली आहे. त्यात राकेश टिकेत आणि योगेंद्र यादव यांच्या संघटनांचाही समावेश आहे. कुणाचा जीव जात असेल तर त्याची जबाबदारी कुणाची, सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाला जबाबदार कोण, असे सवाल सुप्रीम कोर्टाने शेतकरी संघटनांना विचारलेत. देगलूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सुभाष साबणे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय. या पक्षप्रवेशानंतर भाजपचा मेळावाही पार पडला. या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावरही टीकास्त्र डागलंय. आगामी महानगरपालिका निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपच्या या खेळीमुळे शिवसेनेत अस्वस्थता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुभाष साबणे यांच्यावर टीका करत रडणाऱ्यांना आणि पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही या शब्दात खडे बोल सुनावलेत. लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना 45 लाख आणि जखमींना 10 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल अशी माहिती ADG कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त होत असून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्या पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना चंदीगडमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातही लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या घटनेनंतर त्या ठिकाणी जाणाऱ्या अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कोणालाही घटनास्थळी जाऊ न दिल्याची माहिती आहे. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कल्याणमध्ये पावसाने उसंत घेतल्याने आजपासून कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. खड्डे तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे भरले गेले नाहीत तर संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. तसेच जबाबदार अधिकारी अभियंते यांच्या विरोधातही कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिलाय. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केलाय. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून अजय सिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली तालिबानी राज असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केलाय. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठं विधान केलंय. खुर्शीद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तुलनेत प्रियंका गांधी या उत्तम पर्याय असल्याचं म्हटलंय. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. भविष्यामध्ये निवडणूक कोण जिंकणार हे निश्चित होईलच, मात्र प्रियंका गांधी या योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा उत्तम पर्याय आहेत आणि हेच वास्तव आहे असं सलमान खुर्शीद म्हणाले आहेत. तसेच भाजपा सरकारने अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत, या खोट्या तक्रारी मागे घेण्याचा आम्ही प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलंय. उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या मुलामध्ये झालेल्या संघर्षानंतर झालेल्या हिंसक घटनेत
9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। यामुळे विरोधी पक्ष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे। यातच आता संयुक्त किसान मोर्चाने या प्रकरणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूजवर धाड टाकत 8 जणांना अटक केली आहे। यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्यानं बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे। एनसीबीच्या कारवाईनं अनेकांचे धाबे दणाणलेत। सर्व आरोपींना एनसीबीनं किल्ला कोर्टात हजर केलं असून या प्रकरणी थोड्याच वेळात सुनावणी होणार असल्याची माहिती देखील सांगण्यात आली आहे। एनसीबीचे अधिकारी शाहरुख खानचा बंगला मन्नतची झडती घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र एनसीबीनं अशी कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। सह्याद्री सुपरफास्टमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची। आपण पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री।